रहा अशेष दूर, तू रहा अशेष दूर रे भरूर दिला सूर, तू रहा अशेष नव कोर गाणे जो दिदींबरोबर लता दिदींबरोबर जो अल्बम येतोय त्याच्यामध्ये मी हे गायलंय, बाबा बोरकरांची कविता आहे आणि तबल्याला रेकॉर्डिंगलाही जो होता आणि मी असं म्हणतो की महाराष्ट्रात आज खूप अशी रसिक मायबाप मंडळी ज्यांनी माझे कार्यक्रम अनेकदा बघितले, 100-100 वेळा कार्यक्रम बघितलेले लोक आहेत, पण ज्या व्यक्तीला माझं गाणं सगळ्यात जास्त ऐकायला लागतं किंवा ऐकायला मिळतं ते त्याच्या इंटरप्रिटेशनवर आहे, तो माझा मित्र आदित्य. दोघांबरोबरही उत्तमच आहे म्हणजे काय प्रश्नच नाही. आणि आम्ही एरवीसुद्धा म्हणजे स्टेजवरतीसुद्धा आणि एरवीसुद्धा तो गमतीनी म्हणतं, हे दोघंही मला गमतीनी म्हणतात. मी ॲक्च्युली त्यांच्यापेक्षा बराच लहान आहे पण ते मला म्हणतात की हा मोठ्या भावासारखा आहे. पण जोक्स अपार्ट पण आम्ही एरवीसुद्धा एक फॅमिली असल्यासारखे किंवा एकमेकांचे भाऊ असल्यासारखेच आम्ही सगळेजण वावरत असतो. आणि ह्या सगळ्या गोष्टींचा आमच्या टीमवर्कमध्ये किंवा परफॉर्म करताना स्टेजवरती या सगळ्याचा खूपच आम्हाला चांगला परिणाम किंवा फायदाच सगळ्याचा जाणवतो. एक एक खूप जुनं गाणं आहे जे अंजलीच्या आवाजात मला ऐकायला खूप आवडतं. सोशल मीडियाचा जो सीन आहे ना तो मला ह्या दृष्टीने फार डेंजरस वाटतो की मी एक गाणं करायचं आणि माझे तर माझे खूप स्टुडंट्स आहेत पण मी कधीच असा कंपू बसून चाल ऐकवत नाही की 10 लोक इथे बसवली आहेत मग मी गाणं ऐकवायचं. मग ते एक पोस्ट टाकणार की सलील दादाज ब्युटिफुल कॉम्पोजिशन, मग त्याला माझे इतर स्टुडंट लाईक 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 करणार, मग आदित्य याच्यावर कमेंट लिहिणार की हो मी पण तिथे होतो. याने काय होतं, याने तुम्ही स्वतःला फसवताय हे अनेकदा लोकांना लक्षात येत नाही की तुम्ही मला 500 लाईक्स मिळाले आणि मला 72 कमेंट्स मिळाले याच्यावर लोक खूप खुश होतात. मला असं वाटतं की तुम्हाला रोख पावती जिथे मिळते ऑडिटोरियममध्ये ऑडियन्स समोर मिळते, तुम्ही गायचं इकडनं टाळ्या वाजल्या त्या गाण्याचा असं आम्ही सगळे मानतो. म्हणून मला असं वाटतं की मजा येते आणि